माझं नाव सौ वर्षा स्वप्नील टेंबलकर, वॉर्ड क्रमांक 43 आणि शिवसेना पक्षातर्फे मी इथे जिंकून आली आहे. माझी आता 3.5 वर्ष कारकीर्द झालेली आहे प्रभागाची आणि या प्रभागात मी जवळजवळ आता 11 रस्ते करून घेतलेले आहेत पूर्ण प्रभागात. त्यात 2 CC रोड आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बाकी मायनर रोड आम्ही केलेले आहेत. त्याचप्रमाणे एक बस पांडुरंगवाडीतून आम्हाला एक बस पाहिजे होती, विटभट्टी पांडुरंगवाडी आंबेडकर चौक या पूर्ण एरियाला, ती आम्ही स्टेशन पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला कारण की रिक्षाचं भाडं खूप वाढलेलं आहे. ते एक मोठं काम माझ्या हस्ते झालेलं आहे की एक बस आम्ही सुरू केली, बस सेवा. त्याचप्रकारे प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट इथे एक ब्रिज, पादचारी पूल, फुटओव्हर ब्रिजचं प्रस्ताव मी टाकला, त्याचं कामही सुरू झालेलं आहे कारण की तिकडे बरेच ऍक्सिडेंट होतात, त्यामुळे तो पादचारी पूल हा मुलांना खूपच सुसह्य असा असेल. त्याचप्रकारे माझ्या इकडे माझ्याच प्रभागात अप्पर गोविंद नगर इथे मी एक थीम गार्डन बनवलं आहे. हे रोज गार्डन आहे, पूर्ण असं सुशोभित आहे आणि तिथे संध्याकाळी विविध प्रकारची लाइटिंगची आम्ही शेड दिलेले आहेत आणि त्याप्रकारे तसे माझ्याकडे 3 गार्डन आहेत. 2 आम्ही आता मेंटेन करतोच आहे, ब्रह्मचारी विश्वनाथ गुरुजी उद्यान आणि पु ल देशपांडे वन उद्यान. आणि पु ल देशपांडे वन उद्यानचं उद्घाटन सुद्धा माझ्या कारकिर्दीतच झालं. आणि त्याचप्रकारे अप्पर गोविंद नगरचं एक सुसज्ज असं थीम गार्डन आम्ही केलेलं आहे. पुढचे भविष्यातले प्लॅनिंग असे आहेत की मला एक हॉस्पिटल बनवायचं आहे. एक माझ्याकडे एक प्लॉट आहे आपला BMCचा, तिथे एक पर्टिक्युलर एक हॉस्पिटल माझी करण्याची इच्छा आहे कारण की पूर्वेला पूर्ण वेस्टर्न सबबला कुठल्याही पर्टिक्युलर हार्टसाठी हार्टचं आम्ही हॉस्पिटल बघतोय, फक्त हार्टसाठी ते BMCचं हॉस्पिटल असेल.